नाही नाही दर वेळेस उमेदवार असतोच ना विरोधामध्ये, तसा तो येणारच होता, तो आलेला आहे. उमेदवार विरोधात येणार आहे त्याच्यामुळे त्याच्यावर निवडणूक नाहीये. आज मी माझा फॉर्म भरती आहे, उमेदवारी अर्ज भरती आहे आणि सगळे माझे सगळ्या पक्षाचे महायुतीचे सगळे शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय मी सगळे स्टाफ बघितला असेल सगळे माझ्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज हजर असले आहेत. आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही आज अर्ज भरणार आहोत आणि आम्हाला 100% विजयाची खात्री आहे कारण गणपती हा कायमच माझा आशीर्वाद असलेला गणपती आहे आणि म्हणून मी त्याचा पहिला आशीर्वाद घेतलेला आहे आणि परत विजयानंतर आम्ही इथे पेढे ठेवायला येऊ. नाही मी कधीच लीड आणि हे सांगत नाही पण पुण्यामध्ये सर्वोच्च लीड मलाच मिळेल. ते सांगितलं की बाप्पा माझा आहे आणि नेहमीच तो मला आशीर्वाद देत आलेला आहे, त्यावेळेस पण त्याचा आशीर्वाद मी म्हणून पहिल्यांदा घेतो. आता तुम्ही सगळे स्टाफ बघितलेले आहेत आणि महायुतीचे सगळे नेते पण माझ्या बरोबर आहेत, त्यामुळे धर्माचं पालन नाही, ते माझे कुटुंब आहेत, त्यांचं पालन करण्याची गरज नाही मला, माझ्या बरोबर आहे. तुम्हाला कोणी नाराज दिसणार नाही हा माझा शब्द आहे. प्रत्येक इलेक्शनला कोणी ना कोणी नाराज असतच. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता याची नाराजगी ही तात्पुरती असते, परंतु ज्यावेळी कुणाला तरी उमेदवारी डिक्लेअर झाली की तो 2 दिवसाची नाराजी सोडून तिसऱ्या दिवशी तो लगेचच कामाला लागतो. ही ख्याती भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे, त्यामुळे सगळेजण पूर्णपणे कामात उतरलेले आहेत. जे नाही आहेत ते 2 दिवसात कामात उतरते. भेट घेणार 100% भेट घेणार. ते माझं आमचं कुटुंब आहे होते. आम्ही नगरसेवक पदापासून आम्ही प्रत्येक आम्ही एकमेकांना सहाय्यच करत असतो आणि पक्षासाठी करतो. आम्ही वैयक्तिक कुणासाठी करत नाही. प्रचंड मताने विजय होणार, लाडकी बहीणच धूमधडाका करणार आहे. जे काँग्रेस म्हणजे मी तुम्हाला गणपतीच्या मंदिरात खोटं बोलणार नाही, माझे काही मित्र आहेत त्यांच्याकडे काही कामगार आहेत आम्हाला वगैरे ते काँग्रेसचे आहेत, परंतु त्यांनी सांगितलं लाडकी बहीण भारतीय जनता पार्टीने दिली. जे आम्हाला पैसे आले दिवाळी गोड झाली, 7,500 रुपये आमच्या खात्यात जमा झाले. आम्ही यावेळीपासून फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीला मदत करणार, कमळाचंच बटन दाबणार. हे मी गणपती बाप्पाच्या मंदिरात मी खोटं नाही बोलू शकत. जे काँग्रेसच्या महिला ज्या म्हणजे त्यांचं कसं काय नसतं, फक्त त्यांच्या मनात होतं पण त्यांच्या मनात आजपासून आता कमळ उतरलेलं आहे. त्यामुळं लाडकी बहीण या सगळ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार आणि फक्त कमळाचं बटन दाबणार आणि महायुतीचा प्रचंड बहुमताने विजय होणार आणि आम्ही सरकार स्थापन करणार. लाडकी बहीण तर आहेच. आम्ही जे जी कामं केलेली आहेत ती सगळी कामं पब्लिक पुढे नेणार आणि त्या कामाच्या जोरावर आम्ही विजय होणार.